रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। पिंपरी चिंचवड मधील वेताळनगर झोपडपट्टी मध्ये राहणारा एक छोटा रील स्टार, तुम्हाला माहिती आहे का कोण आहे तो छोटा रील स्टार? शंभू महाजन असं या रील स्टारचं नाव आहे। तो इंस्टाग्रामवर फेमस आहे। त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे रॉयल मीडिया न्यूजचे प्रतिनिधी देवा भालके यांनी। पाहूया। आपण एक रील स्टारची गप्पा मारणार आहोत। जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्याने नक्की बघावा। आपण बघितलं तर प्रसिद्धीसाठी लोक अनेक रील्स करतात, पण मात्र शंभो जो आहे तो महामानवांच्यावरती रील करत असतो आणि त्याच्याशी आपण बातचीत। नमस्कार मित्रांनो, मी शंभू महाजन। तर मी आता महामानवाबद्दल व्हिडिओ बनवतो, जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, शिवाजी महाराज यांच्याबद्दल मी व्हिडिओ बनवतो। आणि मी एक तारखेला एक व्हिडिओ बनवलेला अण्णाभाऊ साठे बद्दल। तर त्याच्यातले मी दोन शब्द बोलून दाखवणार आहे। धाडस केल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि धाडस काय विकत मिळत नाही। त्याच्यासाठी आपल्या पूर्वजांचा इतिहास रक्तात मनगडा ठेवावा लागतो आणि त्यावर माणूस जास्त लढायला शिकतो। विद्रोही कलावंत तुकाराम भाऊराव साठे म्हणजे आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। तर मित्रांनो, बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय काय केलंय त्याच्याबद्दल मी बोलतो। गरिबीचे चटके सण करून, मनवाड्यांचे चटके सण करून, कागदातील रक्त ज्याने आपल्या लेखणीला पाजले आणि त्या लेखणीतून भारताचे संविधान लिहिले आणि त्या भारताच्या संविधानातून तमाम बहुजनांचा उद्धार केला असे परमपूज्य बोधितत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। जगातल्या सर्व राजांच्या एका हातात ढाल आणि एका हातात तलवार आहे, पण छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे हे जगातले दोनच राजे आहेत ज्यांच्या पाठीवर ढाल आहे, कारण त्यांना 350 वर्षा अगोदर ही माहिती होत पाठीवर वार करणारे कायदा होतील, पण छातीवर वार करणारा जन्माला येणार नाही। आपण बघितलं की त्यांनी आत्ताच सांगितलेलं आहे संबोधी की तो महामानवांचे व्हिडिओ बनवतो की जेणेकरून त्याच्या वयाची जी पिढी असतो त्यांना महामानव कळावं, त्यामुळे तो व्हिडिओ बनवत असतो। आपल्यासोबत अजून त्यांचे मामा जे आहेत जे त्याला प्रोत्साहन देतात आणि त्याचे व्हिडिओ बनवतात, त्याच्याशी आपण बातचीत काय सांगाल एकंदरीत हा संकल्प तुम्हाला कसा वाटतो? तर तो लहानपणी जो भाष्य करतो ते लोकांना खूप आवडतो। महामानवांबद्दल एवढं म्हणजे तो खूपच त्याचं लांब भाषण असतं, ते सर्वांना आवडतं आणि लोक त्याला प्रेम करतात। आणि मी त्याला असंच सांगत असतो की आपल्या महामानवांबद्दल जी येणारी पिढी आहे म्हणजे त्याच्या वयाची पिढी आहे, ते सर्वांना आपले महामानव कळावे आणि त्यांच्या आदर्शावर चालावे। हाच माझा प्रयत्न। एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला खूप अभिमान आहे त्याचा। व्हिडिओ बनवतो आणि महामानवाबद्दल बनवतो आणि आत्ताची पिढी त्याच्या वयाची पिढी कसं त्यांना माहिती नसतं हे महामानव कोण आहेत काय म्हणून ते समजायला म्हणून तो व्हिडिओ बनवतो। सगळं ठीक आहे, चांगलं। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।